तर उत्तर मुंबईतले काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला. सकाळी 8 सुमाराला वांद्र्यातल्या मतदान केंद्रामध्ये जाऊन मतदानाचा हक्क बजावला. अधिकाधिक लोकांनी मतदान करावं असं आवाहन उर्मिला मातोंडकर यांनी केलेलं आहे. सकाळी 8 उर्मिला मातोंडकर आल्या आणि मतदानाचा हक्क बजावला. आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांनी त्यांच्याशी बातचीत केली. उत्तर मुंबईचा मतदारसंघ यावर्षी बराच गाजला आणि उर्मिला मातोंडकर यांना काँग्रेसकडून उमेदवारी होती. उर्मिला मातोंडकर यांनी स्वतः आता मतदान केलेलं आहे. मॅडम, जर आम्हाला मतदान केलेलं जातो काय सांगाल, कशा पद्धतीने मतदान केलेलं आहे, काय आव्हान करा बाकीच्यांना? मी नेहमीच सकाळी सकाळी उठून मतदान केलं आहे एवढ्या वर्षामध्ये. नाही, एवढ्या वर्षामध्ये नाही, मला आत्ताच मिळालं नाही का फर्स्ट टाईम व्होटर. एनिवे, पण त्यामुळे माझं मतदान मी सकाळीच करून घेते. आणि मी मतदारांना पण हेच सांगू इच्छिते की आपला जो आजची सुट्टी आहे ती जरूर एन्जॉय करा, पण सर्वात प्रथम मतदान करा आणि त्याच्यानंतर दिवसभर टीव्ही किंवा जे काय प्लॅन आहेत ते करा. उर्मिलाजी, एका गाण्याच्या माध्यमातून देखील तुम्ही आता एक संवाद साधला, काय नेमकं होतं आणि त्याच्यातून काय वेगळा संदेश द्यायचा? मराठी असल्यामुळे सगळ्यात पहिले विचार गाणी मराठीच येतात. ते सकाळी उठल्यापासून एकच गाणं असंच सहज डोक्यात आलं, ते मी आपल्या लोकांबरोबर शेअर केलं. आणि माझ्या मुंबईच्या आणि माझ्या महाराष्ट्राच्या लोकांबरोबर मी आजच्या दिवसाचं महत्त्व जाणून ते शेअर करू इच्छिते. आवाज बसलाय तरी हिम्मत करते. मन शुद्ध तुझ साफ गड्या भीती कुणाची, मन शुद्ध तुझ गोष्ट हाय पृथ्वी मुलाची, तू चाल पुढं तुरा रगड्या भीती कुणाची, परवा भी कुणाची. मॅडम, आता मतदानांना काय आव्हान कराल, कशा पद्धतीने मतदान कराल म्हणून तुम्ही एक आव्हान कराल? म्हणूनच मी सांगितलं मन शुद्ध तुझं गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, कारण का आपलं जे मत असतं ते पृथ्वी मोलाचंच असतं लोकशाहीमध्ये. त्यामुळे हेच आव्हान करेल, तू चाल पुढं तुला रकड्या गड्या भीती कुणाची परवाही कुणाची. हे त्यांनाही लागू होतं आणि मलाही लागू होतं की बाहेर पडा आणि खूप मोठ्या संख्येने मतदान करा. दीपक केदारे सोबत गणेश कवडे, झी मीडिया, मुंबई.